किती किलो असेल हे? दीड किलो असेल. आणि मंडळी बघताय, 1.5 किलोचा हेकरू मासा. आपला चावल, गेहू आणि बेसन सगळं संपलेलं आहे. चल बघूया आपण. नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल उरणकरंजकरवरती. तर मंडळी, तुम्ही बघितलं आपल्या घरातलं राशन संपलेलं आहे आणि भरपूर काही वस्तू आहेत ज्या संपलेल्या आहेत. तर सर्व आपल्या संपल्यावरती आपल्याला आठवण येते ती डीमार्टची. म्हणजे डीमार्टमध्ये आपल्याला चांगला डिस्काउंट वगैरे भेटत असतो आणि स्वस्तामध्ये वस्तू वगैरे भेटत असतात. म्हणून आज मी आणि उमा दोघे मिळून आज डीमार्टमध्ये जाणार आणि तुम्ही लोकं आपली डीमार्टवाली शॉपिंग एन्जॉय करणार आहात. आणि जो आपण लादी साफ करायला मॉप वगैरे यूज करतोय तोही आमचा लूज झालेला आहे आणि साफ करताना ते निघत असतो, त्याचा जो व्हील असतो तो, तर तोही घेऊन येणार. आणि घरातलं जे जे सामान संपलेलं आहे, जसं तुम्ही बघितलं चावल, पीठ वगैरे, ते सर्व घेऊन येणार आहोत. तर आता आपण स्कूटीवरती जाणार ना उमा? सामान थोडं जास्त आहे सांगते, म्हणून आता आपण आपल्या गाडीमध्ये जाणार. चला आता आपल्या गाडीमध्ये भेटूया. मंडळी, डीमार्टला जाण्याच्या आधी आपल्यासोबत नेहमी ही जी मोठी पिशवी असते, आप तुम्ही बघताय मागे एक हिरव्या कलरची मोठी बॅग आहे, ती नक्की कॅरी करा. कारण तिथे आपल्या जे काही आपण सामान घेतो त्याचे पिशवीचे पण पैसे घेत असतात ना उमा? 20 रुपीज प्लस एक्स्ट्रा भरायला लागतात. म्हणून तुम्हाला सांगतोय की ती नक्की पिशवी घेऊन जात जा. आणि अजून काय टिप डीमार्टला जायच्या आधी? डीमार्टला जायच्या आधी तुम्ही लिस्ट नक्की बनवा, कारण आपण विचार करून जातात ये घेऊ ते घेऊ आणि आपण घरी येऊन समजते की आपल्याला जे इम्पॉर्टंट होतं ते आपण घेतलेलंच नाही. नेहमी होतात तो माझ्यासोबत तरी होतात. अच्छा, म्हणजे नेहमी आपण वस्तू घ्यायच्या त्या लिस्ट घेऊन जावा, म्हणजे चांगली टिप आहे ही पण. आता आलोय आपल्या गाडीमध्ये, हार्डली 5-10 मिनिटांवरती आपला डीमार्ट आहे, म्हणजे डायरेक्ट डीमार्ट मध्येच भेटूया. चला. तर मंडळी, उमा अजून डीमार्टमध्ये शॉपिंग तिची चालू आहे. तर मी आता इकडे आलोय, आपल्या अविनाश आहे मित्र, बेलापूर गावामध्ये राहतोय आणि काल उरणमध्ये गेला होता आणि काहीतरी मोठा कॅच भेटला त्याला, हेकरू सारखा काहीतरी त्याला. तोच बघण्यासाठी मी आता बेलापूर गावामध्ये आलोय. आपल्या मित्राला फोन केला, आता तो येतच असेल मासा वगैरे घेऊन. तर बघूया कोणत्या प्रकारचा मासा येतो. अविनाश कुठे गेलेलो मासा पकडायला? उरणला. काय काय मासा भेटलं? 3 ग्रुपर भेटले आणि 1 छोटा भेटला. अच्छा, छोटा काय हेकरूच? अजून एक मित्राला एक दुसरा एक ग्रुपर भेटला. अच्छा, पण 1.5 किलोचा. म्हणजे टोटल 4-5 ग्रुपर घेऊन आले, 1.5 किलोचे ग्रुपर. आणि आता आपल्याला आणले त्यांनी 2 ग्रुपर दाखवायला. आणि तुम्ही बघताय किती किलो असेल हे? 1.5 किलो असेल. आणि मंडळी बघताय, 1.5 किलोचा हेकरू मासा मस्त भेटले. म्हणजे 4-5 किलो छोटा होता, अजून एक छोटा हेकरू दिसतोय तुम्हाला. अजून एक सांगतोय होता 3 किलोचा, तो तिकडेच देऊन आलो. 4 होते टोटल. टोटल 4 आणि एक मित्राला भेटलेला तो अलग. हा छोटा, हा 1.5 किलोचा, तो 3 किलोचा होता. तो 1-3 किलोचा होता ना, 1-2 किलोचा. आणि एकाच दिवशी मंडळी बघताय 4-5 हेकरू पकडून आले आपले मित्र. मजा आली असेल. किती जण होतो? नदीम बिदीम कोण होते? टोटल 12 जण होतो. नदीम भाई आणि परवेदनी इथेची पार्टी दिलेली. हा, इथं मटण म्हणून. अच्छा, आपल्या सोबत नदीम भाई होते, त्या लोकांनी पार्टी दिलेली ईदची आणि तेच फिशिंग ट्रिपला गेले होते आणि मस्त मस्त हेकरू पकडून आलेत. मग सर्वांना हेकरूच भेटले, बाकी तांबीम कोणाला नाही भेटले. तांबीम कोणाला नाही भेटले. आणि बघताय मस्त मस्त हेकरू मासा. मंडळी, आता गेलेलो आपण हेकरू मासे बघायला आपल्या मित्राकडे आणि ते मासे आपल्यालाच दिले. 2-2 हेकरू घेऊन आलोय आणि अजून उमा आपल्या डीमार्टमध्ये शॉपिंग करते. तर आता सर्व शॉपिंग वगैरे संपूया आणि हे मासे आणि जो सामान तिने खरेदी केलाय ते घेऊन आता आपल्या घरी भेटूया. चला.
तर मंडळी डीमार्ट वरनं सामान वगैरे घेऊन आलो आपल्या घरी आणि सोबत आपण हेकरू मासेही घेऊन आलोय आणि ते तुम्हाला दिसते अनाया. काय भेटलं तुला हे गिफ्ट? काहीतरी गिफ्ट भेटलंय तिला आणि त्याच्यासोबत स्पिनिंग करते. आणि इथे बघताय तुम्ही एवढा सामान आपण घेऊन आलोय. डार्क फॅन्टसी केक वेक सर्व आणायसाठी आहे. आणि आता या ज्या टँक आहेत आपल्या रिकामी झाल्या होत्या सकाळी, त्याच आता उमा भरणार ना. तर सर्वप्रथम आपण चावूल टाकूया काय? आणि आणायचा चॉकलेट बघताय तुम्ही. कोणता चॉकलेट आहे? ओरिओ चॉकलेट खाताना दिसते. ब्रेक जेव्हा होते तेव्हा हे केक वगैरे खात असते. आणि आता चावळ बघताय तुम्ही. 7 किलो झाला ना? 7 किलो चावळ झालाय, तोच घेऊन आलोय. आणि हे नेहमी चांगलं असते आपल्या आशीर्वादचं. मी मल्टीग्रेनचा आटा घेते नेहमी. हा आणि आशीर्वाद आटा आणि जे आपण डोसे बनवतो आटाचे त्याच्यामध्ये पण हाच आटा युज करतात ना. हा आशीर्वाद आटा युज करत असतो आणि तोच दिसते तुम्हाला. आणि बेसन कशाला वापरतो आपण? बेसन आपल्याला भजी विजी साठी बेसन आणलंय तिने. आता चावळ टाकून घेऊया. त्यांची पॅकिंग बघ एकदम मजबूत. म्हणजे पॅकिंग यासाठी करतात ते लोक, नाहीतर उघडा ठेवलं तर अजून त्याच्यामध्ये चावळ आपण ऍड करत जाऊ. आता आपला राशन जो खाली झाला होता आणि उमा जे सांगत होती चल जाऊ जाऊ, ते आता भरलेलं आहे. तांदूळ टाकून झालं. आता आशीर्वाद मल्टीग्रेन आटा टाकूया. आणि आता दिसणार तुम्हाला दुसऱ्या टँकमध्ये टाकताना. भरलेलं आहे आमच्या टंकी. तर बघताय तुम्ही दोन्ही ज्या खाली खाली टँक होत्या त्या भरलेल्या आहेत. मग आता एवढा आपले चावळ आणि आटा किती दिवस चालणार आता आपल्याला? आपण दोघंच आहे तो महिना दोन महिन्यापर्यंत पूर्ण. आणि बघताय तुम्ही एवढं सामान घेऊन आलोय आपण. आणि बघताय तुम्ही 1900 रुपयाचं बिल आहे. 1888 म्हणजे. आणि आज आपण सेव किती केले? सेव्ड रुपीज 368.76 ऑन MRP. वा, तर आपले 400 रुपये वाचले तुम्हा. तर बघताय तुम्ही उमाला पैसे वाचवताना. धन्यवाद. हां आणि तुम्ही कुठे शॉपिंग करता तेही नक्की कमेंट करून सांगा. म्हणजे तुम्हाला डीमार्टपेक्षा अजून कुठे स्वस्त भेटत असेल तर तेही कमेंट करून सांगा. आणि मंडळी मेन वस्तू जी आपण डीमार्टमध्ये आणायला गेलो होतो तो हा मॉब आहे. बघताय आपला जुना जो मॉब आहे तो एकदम इथून तुटलाय म्हणून नवीन मॉब आणायला गेलो होतो. आणि आता तुम्हाला अनाया दिसणार त्याची अनपॅकिंग करताना. आपण अविनाशला भेटायला गेलो होतो हेकरो मासे बघायला आणि ते हेकरो मासे पण आपल्यालाच दिलेत. आणि बघताय मोठे मोठे हेकरो मासे. तर हे कोण खाणार तर बघूया. आपण आपल्याला पाहिजे तेवढं ठेवणार आणि बाकी आपले काका मामा आहेत त्यांना देणार. तर मंडळी कशी वाटली आपली डीमार्टमधली शॉपिंग आणि आपल्या मित्राने जे मोठे मोठे हेकरू मासे दिलेत ते कसे वाटले ते नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही तुमच्या घरातलं राशन संपल्यावरती कुठे शॉपिंगला जाता, ग्रोसरी शॉपिंगला जाता ते नक्की कमेंट करून सांगा. आणि चपातीचा पीठ आटा चावल अजून सोडून काय काय खरेदी करता तेही कमेंट करून सांगा. तर ओव्हरऑल कसा व्हिडिओ वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ इथपर्यंत बघितलाय आवडलाय तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. तर पुढच्या ब्लॉगमध्ये आपल्याकडे पापलेट आहेत, हेकरू मासे आहेत. तर नक्की एखाद्या माशाची तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये रेसिपी किंवा कटिंग वगैरे काहीतरी बघायला भेटत असेल तर आपला चॅनल अजून सबस्क्राइब नाही केला तर नक्की करा. आणि भेटत राहा रोज दुपारी 2 वाजता नवीन नवीन व्हिडिओ मध्ये. टिल देन टेक केअर. बाय बाय. चला.